गोळे आणि निर्माता प्रतीक शहा हे दोघही जून महिन्यात लग्न बंधनात अडकले. रुताने चाहत्यांना दिलेल्या या गुड न्यूज बद्दल तिला अनेकांनी शुभेच्छा देत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. पण अनेकांनी तिला तिच्या लग्नावरून तितकंच ट्रोल देखील केलं होतं. रुताचा नवरा हा गुजराती आहे असं म्हणत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. रुताच्या नवऱ्याचं नाव प्रतीक शहा असून शहा या आडनावावरून तो गुजराती असल्याचा अंदाज चाहत्याने लावला आणि तिला बरंच ट्रोल केलं. या सर्व ट्रोलर्सला रुताने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलंय. पहा रुता काय म्हणाली येते. कारण सी मी नवीन कोणीतरी असते की आता तिची पहिली मालिका सुरू झाली तर मी हे समजूही शकते की वाटू शकतं चल बाबा ऍक्च्युली हे वाटणंच चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचंय एकतर मुळात माझा हा मुद्दा आहे मी कोणाशीही लग्न करेन. उद्या तो खरंच गुजराती असेल तरी मी लग्न करेल तरी काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे किशा आहे गुजरातीच मुलगा का मग मराठी अभिनेत्री अशाच मुलांबरोबर का लग्न करतात मग पैसा बघूनच लग्न. अरे तुला काय माहिती त्याचा काय बँक बॅलन्स आहे किंवा. आणि बरं म्हणजे तुम्ही हे कोणाबद्दल बोलताय. द पर्सन हु इज सेल्फ इंडिपेंडेंट म्हणजे ऍक्च्युली मुलगी 10 वर्षापासून स्वतःच काही काम करते आणि तिचं पण काहीतरी एक स्वतःची ओळख आहे. आणि मी हे ऑब्झर्व केलं ऍक्च्युली लग्न झाल्यावर ना मग नो मॅटर ती मुलगी कोणीही असो सगळं ना तिच्या लग्नाभोवती काय रिव्हॉल्व्ह होतं. मग आता पुढचे सिनेमे तोच निवडणार का हो म्हणजे तू तर एक मध्ये नाटक नाकारलंस. नाही नाही ते मी करत होते तिथूनच मी ब्रेक घेतली. नाही नाही ते तर म्हणजे आता माझी ऍक्च्युली मालिकाही बंद होती 13 ऑगस्टला तर ते आणि नाटकाचं सगळं एकत्र आलं आणि त्यात ह्या फ्रायडेजला 2 सिनेमे म्हणजे 22 आणि 29 तर सगळं इतकं ते जुलैमध्ये जुळून आलं. तर आता टार्गेट कोण आहे जो बिचारा काहीच बोलत नाही प्रतीक त्यामुळे त्याला टार्गेट करा. तर लगेच अशी कमेंट आली की हा आता तो सांगत असेल काय करायचं तुमच्या घरी काय घडतं हे माझ्यावर लादू नका. म्हणजे मला असं झालं की प्लीज म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणि ऍक्च्युली इट हर्ट्स मोर जेव्हा आपलीच माणसं हे कमेंट करतात. म्हणजे मला असं होतं जस्ट बिकॉज तुमच्याकडे कीपॅड आहे अँड जस्ट यू कॅन टाईप अँड यू कॅन जस्ट कमेंट इट इज सो राईट. म्हणजे बरं माझ्याबद्दल करता मी एक वेळ समजू शकते प्रतीकबद्दल जो बिचारा कशात कोणात काहीच नसतो. म्हणजे ऍक्च्युली लग्नाच्या वेळेस पण इतकं ट्रोलिंग झालं कशावर की शहाशीच लग्न करते वगैरे. अरे तुला काय करायचंय म्हणजे मला असं झालं की माझ्या आई बाबांना काही प्रॉब्लेम नाही ह्यांचं काय. आणि ऍक्च्युली प्रतीक इतका सॉर्टेड आहे ना खरं तर मी ही टेक्स एव्हरीथिंग इन स्ट्राईड. ऍक्च्युली लोकमत स्टायलिस्ट अवॉर्डलाच गेलो होतो आणि आमचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा तो बिचारा तो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये अरे मी गुजराती नाहीये तिला काही बोलू नका असं तो सगळ्यांना सांगतो. ऍक्च्युली तो सोलापूरचा शहा म्हणजे आधीच शिफ्ट झालेले आणि तसं त्यामुळे ते शाह असं आहे ऑलरेडी. आणि तर मराठी बोलतो आम्ही यार घरी आणि या सासूबाई तर मँगलोरियन आहेत म्हणजे आम्ही सगळंच मिक्स आहे. म्हणजे ऍक्च्युली आम्ही मेल्टिंग पॉट ऑफ कल्चर्स आहोत असं काहीच नाही आमच्या घरी. की मग मला इतपत विचारलं की मी आता गुजराती पद्धतीने लग्न करणार का म्हटलं हो काय प्रॉब्लेम आहे. हाऊ आय विश बट बाकी मी अदरवाईज खूप काम आहे. पण प्रतीकच्या बाबतीत विषय आला की मला जरा माझी खरंच मग मला कळतं की पालवी आहे माझ्या हे मला म्हणायचंय की तुमच्या पार्टनरची ओळख किंवा तुमची ओळख ही पार्टनरमुळे नसू शकते. म्हणजे यू हॅव टू आम्हालाही आता आम्ही आत्ताच कपल आहोत वी अंडरस्टँड द इंडिव्हिज्युअलिटी वाय वुड तो का डिसिजन्स घेऊन माझ्या करिअरचं मग त्याच्याशी डिस्कस करून तुम्ही मी का सांगू तुला. तुझ्यासाठी हे महत्वाचं आहे की ओके हिचा हा सिनेमा येतोय आणि ओके डन. आणि मला काय झालं आय एम नॉट रिअली वोकल अबाउट माय पर्सनल लाईफ पण जेव्हा हे सगळं डन झालं की आता लग्न होणार आहे तर मला असं वाटलं की यार इतकी सारी लोक आपल्यावर प्रेम करतात. सर्वाधिक फॉलोअर तुझे आहेत इंस्टाग्राम. हो ते ठीक आहे तो वेगळा भाग आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी एक आपली ती एक सोशल मीडिया फॅमिली आहे तर मी एक चांगलं आहे ना आम्ही ठरवलं दिवाळीच्या दरम्यानच आम्ही रिव्हील केलं कारण आमचं 1.5 महिन्यात एंगेजमेंट होती त्यामुळे रिव्हील केलं आणि सो मच ऑफ ट्रोलिंग आणि मला बट इट्स थँक्स टू प्रतीक कारण तो इतका सॉर्टेड आहे. अँड ऑल्सो ना आय फील हिंदीमध्ये खूप जास्त आहे ट्रोलिंग मराठीत त्यामुळे ही इज सीन इट ऑल. तुम्ही तो इतका तो मला बोलतो काय म्हणजे एवढं कशाला रिॲक्ट करायचं आपण जाऊ दे ना. आणि ॲक्च्युली बिकॉज ऑफ हिम आय हॅव बिकम सो सॉर्टेड. आता मला असं होतं की ठीक पण वेन एव्हर थँक्स टू यू गाईज ॲक्च्युली कारण जेव्हा जेव्हा हे प्रश्न विचारले जातात आय मेक शुअर दॅट आय स्टँड अप फॉर ट्रोलिंग बिकॉज मला ते नाही आवडत जस्ट बिकॉज ते माझ्या बाबतीत होतं किंवा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत होतं म्हणून नाही. आय फील की एकतर आपल्याकडे लकीली आता प्लॅटफॉर्म आहे की आपण जिथे यु नो आपल्या आय वोंट से आयडॉल्स बरोबर बट
ज्यांना ज्या लोकांवर तुमचं प्रेम आहे त्यांना तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे तुम्हाला एक इझी ऍक्सेसिबिलिटी आहे. आधी असं नव्हतं, तर त्याचं डिसएडव्हान्टेज घेण्यापेक्षा आपण थोडे पॉझिटिव्ह मुद्दे बघायला पाहिजे. आणि अशा वेळी ज्या ज्या विचारलं जातं तेव्हा आय स्टँड अप फॉर ट्रोलिंग, बिकॉज आय फील की वर्ड्स एक तर तुम्ही बोलल्यावर ते परत घेऊ शकत नाही आणि त्याचं कोणावर काय इम्पॅक्ट होईल ना, यू कॅन जस्ट से. आणि यार तो माणूस कुठल्या स्टेटमध्ये ते वाचेल काय त्याची मेंट. तर मग तुम्हाला ऋताने दिलेल्या या उत्तराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.